त्या जे नारायण राणे यांनी जरांगे पाटलावरती विरोध विधानं केली त्याच्या निदर्शनात आज आम्ही इथं रस्ता रोको आणि रस्ता रोको केलेला आहे. विशेषतः आज जरांगे पाटलांची आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. त्यांची प्रकृती वरच्यावर खालावत चाललेली आहे. ही जी प्रशासन ह्यावरती गंभीर अशी दखल घेत नाही यावरती प्रशासन मुख्यतः शासन हे होत करू आपलं वेळ काढूपणा करत आहे. जर लवकरात लवकर शासनाने यावरती निर्णय घेतला नाही आणि जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत लवकरच लवकर जर जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मराठा समाज हे काय असतो हा सरकारला दाखवून देईल. तसेच लवकरात लवकर जरांगे पाटलांच्या मागण्या ह्या शासनानं मान्य कराव्या आणि जे काही नारायण राणे यांनी जरांगे पाटलांविरोधात गरड ओकलेली आहे त्याबद्दल त्याच्यावर कारवाई करावी ही आमची आज मुख्यतः मागणी आहे. आज काय केले, किती वेळ झाला आणि किती वेळ रस्ता रोको झाला? आता जवळपास आम्ही 2 ते 2.5 तास झालेला आहे इथं रस्ता रोको केलेला आहे. कशा पद्धतीने केलाय? पण आता थोड्या पूर्वी पोलीस प्रशासन इथं आलेला आहे. त्या पोलीस प्रशासनाच्या म्हणजे विनंतीला मान देऊन आता आम्ही थोड्या वेळात हा रस्ता मोकळा करून देत आहेत. परंतु आज रस्ता मोकळा करून देत आहोत. जर उद्यापर्यंत जरी काय निर्णय झाला नाही तर उद्या आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा असू द्यात, जर मराठा समाजाला त्यांनी साथ दिली ना, आतापर्यंत एकही आमदार बाहेर आलेला नाही. आमच्याच मतावर निवडून यायचं, आमच्यावरच उडायचं हे बंद करा. आमच्या राजकारण लावायचं बंद करा. आमदार खासदारांनी कमीत कमी जरांगे पाटलाच्या जीवाला जर काही झालं तर मराठा समाजात काय असतो हे सरकारला तर लांब राहिलं, पण आमदार खासदाराला तर अवश्य दाखवून देऊ काय असतो मराठा समाजात. कसं तुम्ही बाहेर रोडवर फिरतो, त्याच्यानंतर पुन्हा सरकारचा नंबर येईल. काय आंदोलन होतं आणि आपण काय केलं? मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या संदर्भाने फेर या ठिकाणी चौकामध्ये मराठा समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं. याची माहिती जेव्हा आम्हाला मिळाली आम्ही तात्काळ आंदोलनाच्या ठिकाणी हजर होऊन मराठा समाज बांधवांना रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्याबाबत विनंती केली. त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखून एक निवेदन सादर केलं. त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घ्यावी याबाबत त्यांनी निवेदन दिलं आणि त्याचे निवेदन स्वीकारून त्यांनी या ठिकाणी आंदोलन स्थगित केलेलं आहे, मागे घेतलेलं आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनाची आम्ही दखल घेऊन प्रशासनाचा प्रशासनात पाठपुरावा करतो.